नमस्कार, जय महाराष्ट्र। मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, फायनली आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झाला आहे आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंगवरती झालेला आहे। तर तुम्ही आजचा व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक नसेल लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो बाजूचा बेल आयकॉन तो ऑलवर सिलेक्ट करा। अशा पद्धतीने नवीन नवीन जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला डेली बघायला मिळेल, त्यामुळे चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तुमचा फोटो लावून तुमचे अशा पद्धतीचे व्हिडिओ एडिट करू शकता। तर विना स्किप करता आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल सर्व दिलेलं आहे, तर तुम्ही डाऊनलोड करू शकता। डाऊनलोड करण्यास किंवा एडिटिंग करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करून नक्की विचारू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, सर्वात आधी अलाईट मशीन ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेकेपट हे दोन प्रेसेट जे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं। करून झाल्यावरती मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, प्लस आयकनावरती जाऊन मीडियावरती जाऊन तुम्हाला इथून एक 3 सेकंदाचा ओरले दिलेला आहे तो तुम्ही ॲड करायचा। राहिला एक्स्ट्रा पार्ट थोडासा डिलीट करून घ्यायचा। डिलीट झाल्यावरती मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, आता इथे प्लस आयकन आणि मिडावून जाऊन तुम्ही इथून एक जे काही तुम्ही मॉडेलची इमेज यूज करणार असाल म्हणजे ॲड करणार असाल ते इमेजेस तुम्हाला 4:5 ratio व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचे। तर मित्रांनो, मी अशा पद्धतीने जे काही आपले 4:5 ratio जे ते सर्व इमेजेस करून घेतो। होत नसेल तर तुम्ही मॉडेलच्या ऑप्शनमध्ये जाऊन अशा पद्धतीने झूम वगैरे करू शकता आणि एक नंबरच्या ऑप्शन जाऊन स्क्रॉल वगैरे करून व्यवस्थित पद्धतीने रेड बीटच्या मदत व्यवस्थित करू शकता आपण फुल स्क्रीनमध्ये। तर अशा पद्धतीने सर्व जे काही इमेजेस आहेत ते तुम्ही अशा पद्धतीने करून घ्यायचे। मित्रांनो, मी ते पटापट करून घेतो, तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं। तर मी ते पटापट करून घेतो। ओके, तर बघू शकता मित्रांनो, मी इथे थोडेसे इमेजेस ॲड करून घेतले। तर एक आपला मोठावाला इमेज येईल मित्रांनो बीटमध्ये, तो मी ॲड करून घेतला आहे मित्रांनो। तर बाकी सिम्पल प्रोसेस असणार आहे सेमवाली, तुम्ही काय करायचं, सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचं। नंतर काय करायचं मित्रांनो, तुम्हाला 3:15 बीटला यायचं, फर्स्ट बीट कशी येऊन प्लस सेकंड आणि मिडियामध्ये जाऊन तुम्हाला इथून एक आपल्याला ब्लॅक शॉट ओपन दिली आहे मित्रांनो, तो ॲड करून घ्यायची आहे। तर तुम्ही पण ॲड करून घ्यायची मित्रांनो, अशा पद्धतीने मी तुम्हाला ॲड करून दाखवतो। तर आपण इथेच आहे आपली ब्लॅक शॉट पेनची, तर तुम्हाला ॲड करून घ्यायची, व्हिडिओची शॉटपर्यंत लावून घ्यायची। नंतर बीटच्या फर्स्टला यायचं, प्लस सेकंड आणि मिडियामध्ये जाऊन इथून बॉर्डर पेनची ॲड करून घ्यायची। जे काही सर्व मॉडेल दिले आहे तुम्हाला एक एक करून सर्व व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे। आणि ॲड केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला फर्स्ट बीट यायचं, तुम्हाला जिथून आपण इमेज स्टार्ट केली तिथे यायचं, प्लस सेकंड आणि मिडियामध्ये जाऊन तुम्हाला इथं एक टेक्स्ट पेनची दिली आहे मित्रांनो, दीपाली नावाची, जे काही मुलींचं नाव असते त्या नावाची टेक्स्ट पेनची दिली आहे। तर तुम्ही तो वाली पेन जी ॲड करून घ्यायची, इथे आहे आपली, आपण तर शोधून घेऊ त्याला मित्रांनो। तर अशा पद्धतीने दीपाली नावाची टेक्स्ट पेन जी दिली, मोनिटरच्या ऑप्शनमध्ये जाऊन खालती स्क्रॉल करून हिला मोनिटरच्या 3 नंबरच्या ऑप्शन जाऊन झूम वगैरे करून व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला इथे सेट करायची आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत जाऊन यावाल्या ऑप्शनमध्ये जाऊन शेवटपर्यंत लांब करून घ्यायची। तर इथपर्यंत हे प्रोसेस झाल्यावरती मित्रांनो, तुम्हाला सिम्पली बॅग घेऊन जायचं, बॅगला एक बट ओपन करून घ्यायचं। तुम्ही इम्पोर्ट केलाच असेल तर या इमोजीचा इफेक्ट वगैरे दिलेला आहे, तर तुम्ही लावून घ्यायचा, काही विषय नाही। तर पहिल्या इमोजीवरती टच करायचं, इफेक्ट म्हणजे त्याआधी काय करायचं मित्रांनो, तुम्ही काय करायचं, शेवटला यायचं, या इमोजीवरती टच करायचं, इफेक्ट म्हणजे लास्टवाल्या मोठ्यावाल्या, आणि 3 डॉटवर जाऊन कॉपी पोट करून बॅगायचं। बॅगवरती मित्रांनो, मेंडू तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची आणि ओपन केल्यावरती जे काय आपला लास्टचा म्हणजे मोठा इमेज असेल मित्रांनो, इथे बघू शकता 13:15 त्या मोठ्यावाल्या इमेज होते टच करायचं, इफेक्ट मध्ये जायचं, 3 डॉट जाऊन पेस्टीपूट करून घ्यायचा। तर हे जे इफेक्ट इथे पेस्ट केल्यानंतर सिम्पली बॅक येऊन जायचं, बॅकला सेकबोर्ड पुन्हा ओपन करून घ्यायचा आणि ओपन केल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं, या पहिल्या इमेज होते टच करायचं, इफेक्ट मध्ये जायचं, 3 डॉट जाऊन कॉपीपूट करून बॅक यायचं। बॅकवरती मेन बीट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची मित्रांनो, इथे ओपन केल्यानंतर एकदम जबरदस्त आणि शॉर्ट पद्धती स्टेप सांगणार आहे, काही विषय नाही, तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। तर पहिल्या इमेज होते टच करायचं, इफेक्ट मध्ये जायचं, 3 डॉटवर जाऊन कॉपीपूट करून पेस्टीपूट करून द्यायचं। इथे अशा पद्धतीने पेस्टीपूट केल्यानंतर मित्रांनो, डबल दुसऱ्या फोटोवरती टच करायचं, इफेक्ट म्हणजे जायचं, 3 डॉटवर जाऊन पेस्टीपूट करून द्यायचा। तर हीच प्रोसेस तुम्हाला व्हिडिओची शॉर्टपर्यंत करायची मित्रांनो। हे दोन इमेज पेस्ट केल्यानंतर एक मोठा फोटो बॅक द्यायचा, दोन इमेजेस बॅक द्यायचे म्हणजे पेस्ट करायचे मित्रांनो, सॉरी पेस्ट करायचे आणि मोठा इमेजेस बॅक देऊन जायचा, दोन इमेजेस पेस्ट करायचे। ही जे ती संपूर्ण प्रोसेस व्हिडिओच्या शेवटपर्यंत करून घ्यायचे। करून झाल्यावरती मित्रांनो, तुम्हाला सिम्पली बॅक यायचं, बॅकला सेकबोर्ड पुन्हा ओपन करून घ्यायचा आणि ओपन केल्यावरती मित्रांनो, 2 नंबरच्या इफेक्टवरती तुम्हाला टच करून घ्यायचं, अशा पद्धतीने इफेक्ट म्हणजे 3 डॉट जाऊन कॉपी पट करून बॅक यायचं आहे। बॅकवरती मित्रांनो, मेन बीट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे आणि ओपन केल्यावरती तुम्हाला काय करायचं, जेवढे पण आपण बीटमध्ये मोठी इमेजेस बॅक दिली होती त्या इमेजवरती टच करायचं, इफेक्ट म्हणजे 3 डॉट जाऊन पेस्टीपट करून घ्यायचा। जे काही तुम्ही इमेजेस जे ते बीटमध्ये मोठेवाली बॅक दिली होती मित्रांनो, त्याला इफेक्ट पेस्ट केलं नाही, त्याला हा वाला 2 नंबरचा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आपला। तर सर्व प्रोसेस तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत करून घ्यायचे मित्रांनो। सेम प्रोसेस असणार, इथे बघू शकता मोठे इमेजेस पण येतील आणि 2 सेम साईजचे पण येतील। हे जे सर्व इफेक्ट तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लावून घ्यायचे मी सांगितल्याप्रमाणे,
तर तुमचं एकदम विषय आठपर्यंत स्टेटस बनून रेडी होईल. तर इथपर्यंत जे ते संपूर्ण प्रोसेस केल्यानंतर एकदम विषय आठपर्यंत तुमचं खतरनाक की स्टेटस जे ते बनून रेडी झाले. तर सेव्ह करण्यासाठी सेटिंग्स बाजूला शेअरच्या आयकॉनवर टच करायचं आणि खाली एक्सपोर्टच्या बटणावर टच करून जे काही तुमचं आजचं स्टेटस असेल तुमच्या घरी सेव्ह करून घ्यायचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून वाच बेल आयकॉन ऑल ओव्हर क्लिक करा. अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलची डेली बघायला मिळते. त्यामुळे चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नका सांगा, त्यावरती 100% व्हिडिओ घेऊन येणार. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ भेटू एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.